वाह, एकदम परफेक्ट असा आपला चीज केक तयार झालेला आहे. अतिशय क्लिष्ट आणि अवघड वाटणारी ही चीज केकची रेसिपी आपण अगदी सहज सुलभ पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे ही केकची रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि अगदी मार्केटमध्ये मिळतो तशा चीज केकचा आस्वाद तुम्ही घरीच घ्या. एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असा चीज केक झालेला आहे. केक आतमधून सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे. तो कुठेही कच्चा नाहीये. फक्त एकदाच हा केक तुम्ही खाल तर बाकीच्या सर्व केकची टेस्ट विसरून जाल, इतका अप्रतिम असा हा चीज केक लागतो. आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. चीज केक बनवण्यासाठी मी इथे 9 इंचाचं हे स्प्रिंग फॉर्म केक टिन घेतलेलं आहे. त्याला आपण हे बटर लावून घेऊयात. आणि चीज केक बनवण्यासाठी शक्यतो हे अशा स्प्रिंग फॉर्म केक टिनचा वापर करायचा आहे. हे बघा, केक टिनला आपलं हे बटर लावून झालेलं आहे. इथे पार्ले मॅरीची बिस्किटं मी घेतलेली आहेत आणि ह्या बिस्किटांचं पूर्ण एक पॅकेट मी इथे घेतलेलं आहे. ह्या मॅरीच्या बिस्किटांऐवजी तुम्ही दुसरे कुठलेही बिस्किट घेऊ शकता, फक्त खारी बिस्किट घेऊ नका. आता ही बिस्किट आपण मिक्सरच्या या भांड्यामध्ये घालूयात. ही बिस्किट आपण नुसती खाताना तशी गोड लागतात, पण हीच बिस्किट आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यावर त्यांची ही पावडर तितकीशी गोड लागत नाही. त्यामुळे तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर ही बिस्किटं मिक्सरमध्ये अशी फिरवत असताना ह्यामध्ये 1 किंवा 2 चमचे साखर तुम्ही घालू शकता. आता ही सर्व बिस्किटं आपण मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर अशीच फिरवून घेऊयात. हे बघा, मिक्सरमध्ये आपण ही बिस्किटं थोडीशी जाडसर अशीच फिरवून घेतलेली आहेत. आता बाउलमध्ये काढून घेऊयात. इथे हे 4 टेबलस्पून मी अनसॉल्टेड बटर मेल्ट करून म्हणजेच वितळवून घेतलेलं आहे, ते आता ह्यामध्ये घालूयात. आत्ता आपण हे 3 चमचे बटर ह्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बटर सगळीकडे व्यवस्थितरित्या लागेल. आता उरलेला हा 1 चमचा बटरसुद्धा आपण ह्यामध्ये घालूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मिक्सचर हातामध्ये प्रेस केल्यानंतर त्याचा हे असा मुटका झाला पाहिजे, एवढं बटर ह्यामध्ये असलं पाहिजे. हे मिक्सचर आपलं तयार आहे. आता ह्या केक टिनमध्ये आपण घालूयात. आता हे मिक्सचर ह्या चमच्याने ह्या केक टिनमध्ये सगळीकडून एकसारखं असं पसरवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता मिक्सचर आपण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता हे मिक्सचर आपण हातानेच प्रेस करूयात जेणेकरून ते केक टिनला व्यवस्थित चिकटेल. तुम्ही इथे बघू शकता मिक्सचर आपण व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे. आता हे मिक्सचर सेट होण्यासाठी हे केक टिन आपण फ्रीजमध्ये 15-20 मिनिटांसाठी ठेवून देऊयात. इथे 250 ग्रॅमचे 2 ब्लॉक्स असे 500 ग्रॅमचं आपण क्रीम चीज घेतलेलं आहे. आता ह्या स्पॅच्युल्याने आपण हे क्रीम चीज व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या केकसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ह्या रूम टेम्परेचरमध्येच असल्या पाहिजेत. आता ह्या हँड मिक्सरच्या सहाय्याने आपण हे क्रीम चीज छान सॉफ्ट आणि क्रीमी बनवून घेऊयात. ह्या हँड मिक्सरच्या सहाय्याने आपण हे क्रीम चीज 1-2 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, बघा हे क्रीम चीज किती क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्यामध्ये घालणार आहोत हे 1 कप सावर क्रीम. आता हे सावर क्रीम आणि क्रीम चीज आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. क्रीम चीज आणि सावर क्रीम आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इथे ही 5 अंडी मी घेतलेली आहेत. आता ही थोडी थोडी करून ह्या मिक्सचरमध्ये घालूयात आणि ह्या हँड मिक्सरच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हा 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आपण घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये घालणार आहोत ही 1 कप साखर आणि 1/4 कप मैदा. आता ह्या सर्व गोष्टी ह्या हँड ब्लेंडरने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे हे मी संत्र घेतलेलं आहे, त्याची साल आपण थोडीशी किसून घेऊयात. कारण ह्या संत्र्याच्या सालीचा म्हणजेच ऑरेंज झेस्टचा खूप छान फ्लेवर ह्या चीज केकमध्ये येतो. आता ह्या स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि त्याचबरोबर आपलं हे चीज केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीज केक कसा बेक करायचा ते आता आपण पाहणार आहोत. इथे हे केक टिन आपण फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे. इथे ही ॲल्युमिनियम फॉईलची घडी घालून
ह्या केक टिनच्या बाजूने व्यवस्थित लावून घेऊयात आणि हलकेच प्रेस करूयात. ह्याने काय होतं, चीज केकचा कडेने कलर बदलत नाही. केक टिनला ॲल्युमिनियम फॉइल आपली लावून झालेली आहे. आता ह्यामध्ये हे केकचं बॅटर ओतूयात. इथे हा बेकिंग ट्रे मी घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे केक टिन ठेवून देऊयात. आता ह्या ट्रेमध्ये हे गरम पाणी घालूयात. ह्या ट्रेमध्ये पाणी घातल्यामुळं काय होतं, केक एका कन्सिस्टंट टेम्परेचरला बेक होतो, त्यामुळे त्याचा कलरही अजिबात बदलत नाही, म्हणजेच तो ब्राऊन अजिबात होत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या केकला क्रॅकसुद्धा अजिबात पडत नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला वॉटर बाथ मेथड असे सुद्धा म्हणतात, जे ह्या चीज केकसाठी खूप महत्त्वाचे आहे. आता हे केक टिन ह्या ट्रेसोबत आपण ह्या ओव्हनमध्ये ठेवून देऊयात. इथे हा ओव्हन मी 160 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घेतलेला आहे आणि हा चीज केक 50 मिनिटांसाठी आपण ह्या ओव्हनमध्ये बेक करून घेऊयात. 50 मिनिटं झालेली आहेत, आता आपण ओव्हन बंद करूयात आणि हा चीज केक तसाच आपण अजून 15 मिनिटं ह्या ओव्हनमध्ये ठेवूयात. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपला हा चीज केक रेडी झालेला आहे. आता ह्या ओव्हनमधून आपण केकला बाहेर काढूयात. तुम्ही इथे बघू शकता, वॉटर बाथ प्रोसेसमुळे आपल्या चीज केकला कुठेही क्रॅक्स गेलेले नाही आहेत आणि किती छान हा केक बेक झालेला आहे. ट्रेमधून आपण हे केक टिन बाहेर काढूयात आणि त्याला लावलेली ही ॲल्युमिनियम फॉइल आपण काढून घेऊयात. आता हा चीज केक 30 मिनिटांसाठी आपण थंड होऊन देऊयात. 30 मिनिटं झालेली आहेत. आता ह्या केक टिनला आपण ह्या प्लास्टिक रॅपने कव्हर करूयात आणि आता हा चीज केक 4 ते 5 तासांसाठी आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात. 5 तास झालेले आहेत. आपण हा चीज केक फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आणि त्यावरचं हे प्लास्टिक रॅप पण आपण काढून घेतलेलं आहे. आता हा नुसता असा चीज केक खूप अप्रतिम असाच लागतो. मला हा नुसता असा प्लेन चीज केक खूप आवडतो, पण ह्या केकवर आपण हा स्ट्रॉबेरी क्रश घालतो आहोत, कारण ह्या चीज केक सोबत ह्या स्ट्रॉबेरी क्रशचं कॉम्बिनेशन माझ्या मुलांना खूप आवडतं. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ह्या केकवर हा स्ट्रॉबेरी क्रश आवडत असेल तरच तुम्ही घाला. तुम्ही इथे बघू शकता, हा स्ट्रॉबेरी क्रश आपण ह्या केकवर व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे. आता ह्या केक टिनमधून आपण हा केक बाहेर काढूयात. वा, एकदम परफेक्ट असा आपला चीज केक तयार झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, ह्या स्ट्रॉबेरी क्रशमुळे ह्या चीज केकला किती सुंदर ग्लेज आलेली आहे. आता हा केकला आपण कट करून घेऊयात. अतिशय क्लिष्ट आणि अवघड वाटणारी ही चीज केकची रेसिपी आपण अगदी सहज सुलभ पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे ही चीज केकची रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि अगदी मार्केटमध्ये मिळतो तशा चीज केकचा आस्वाद तुम्ही घरीच घ्या. एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असा चीज केक झालेला आहे. केक आतमधून सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे. तो कुठेही कच्चा नाहीये. फक्त एकदाच हा केक तुम्ही खाल तर बाकीच्या सर्व केकची टेस्ट विसरून जाल, इतका अप्रतिम असा हा चीज केक लागतो.